बघू, तुझी खूप वाट बघतायत सगळे. तू आला ना बाहेर कि आपण खूप मज्जा करू. मी तुझे इतके लाल करीन, इतके लाल करीन ना कि रोज तुला चॉकलेट देईन. तू लवकर ये. आणखी एक काम करशील का माझ? तुझी आई आहे ना, ती रागवली आहे रे माझ्यावर. तिला सांगशील का कि तुझी मावशी वाईट नाहीये, तुझी रुंजी मावशी खूप चांगली आहे. रुंजी मावशीच तुझ्या आईवर खूप खूप प्रेम आहे, सांगशील ना? दी आता माझी खात्री पटली. पिल्लू आल्यावर सगळं चारवणार. अरे वा, कॉफी रुंजीने केली वाटत. छान. कशी आहे कॉफी? बरी आहे ना? अगं बस ग, म्हणजे मी आले म्हणून मुद्दाम उठून जायची गरज नाहीये. एवढी काय वाईट नाहीये ग मी. मी फक्त श्रुतीला सांगायला आले होते. अगं डोहाळ्या जेवणाचं आपल्याला शॉपिंग करायचं ना, तर कॉफी पिऊन झाल्यानंतर ये बाहेर. हेच सांगायला आले होते. बसा तुम्ही. हा श्रुती, सांभाळून हा. ही काय बघते मी? श्रुती काय केलंस तू? गेल्या 4 महिन्याची माझी सगळी मेहनत वाया घालवलीस. त्या रुंजीला स्वतःच्या जाळ्यात एवढं कसं काय येऊ दिलंस तू? हिला काय करायला सांगितलं आणि काय करून बसले? हे सगळं असंच चालू राहिलं ना तर रुंजी म्हणत ते खरं होईल. आताच ही परिस्थिती आहे तर बाळाचा जन्म झाला तर काय होईल? मग मात्र या दोघींना दूरच करता येणार नाही. श्रुती त्या आनंदात निशिकांतला सुद्धा मान्य करून घेईल. नाही नाही, असं होतं का मने?